गावाला रस्ता नसेल तर गावाची कशी अवस्था होते हे जाणून घ्यायचं असेल तर हिंगोली जिल्ह्यातील काजीदरा तांड्याला भेट द्यायला हवी. रस्ता नसल्यानं इथल्या ग्रामस्थांची मोठी गैरसोय होते. वैद्यकीय उपचाराअभावी काहींचा मृत्यू देखील झाला आहे. तरीही प्रशासनाला त्याचं काही सोयरसूतक नाहीये. राठोड आणि चव्हाण कुटुंबांचा हा आक्रोश. 18 वर्षीय सुभद्रा चव्हाण यांचा तापानं मृत्यू झाला. 3 महिन्यापूर्वीच त्यांचा विवाह गावातीलच विठ्ठल चव्हाण यांच्यासोबत झाला होता. सुभद्राच्या अचानक जाण्यानं दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. वेळीच उपचार मिळाले असते तर कदाचित सुभद्रा यांचा जीव वाचला असता. मात्र काजीदरा तांडा इथं कोणत्याही रुग्णाला वेळेत उपचार मिळत नाही. याला कारण आहे या गावातला रस्ता. या अशा रस्त्यावरून कोणतं वाहन जाणार? 29 जुलै रोजी सुभद्रा तापानं फणफणल्या आणि त्यांना गावकऱ्यांनी अक्षरशः डोली करून रुग्णालयात नेलं. मात्र अर्ध्या रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. केवीला असं राठवडलं, त्याला मुलगी दिली ती आमची, तर त्यांना इथून बेमार झालं. हां, बेमार झाल्यानंतर आम्ही रात्रशा त्याला पाठीवर उचलून सुद्धा दवाखान्यात नेलं. दवाखान्यात पोहोचली नाही त्यानं, तर अर्ध्या रस्त्यावरच त्यानं जीवन सोडलं. की ताप आणि अंडोस्क याच्यामुळं, की या रस्त्यामुळंच, की गाडी येत नाही काही नाही. गेल्या 70 वर्षापासून या गावाची अशीच अवस्था आहे. औंढा नागनाथ नगरपंचायतीच्या प्रभाग 2 मध्ये असलेला हा काजीदरा तांडा. 1800 लोकवस्तीच्या या गावात पावसाळ्यात जायला रस्ताच नसतो. गावकऱ्यांना चिखल तुडवत घर गाठावं लागतं. विद्यार्थ्यांनाही रोज शाळेत जाण्यासाठी अशीच कसरत करावी लागते. वारंवार तक्रार करूनही गावाला चांगला रस्ता नसल्यानं या गावकऱ्यांनी झी हेल्पलाईनची मदत घेतली. गावकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेत झी हेल्पलाईनची टीम काजीदरा तांड्यावर पोहोचली. औंड्यापासून हे गाव अवघ्या 1 किलोमीटर अंतरावर, तर हिंगोली राज्य महामार्गापासून केवळ 1/2 किलोमीटर अंतरावर. मात्र इथं पोहोचण्यासाठी गावकऱ्यांना चिखल तुडवतच जावं लागतं. यात सर्वाधिक हाल होतात ते विद्यार्थ्यांचे आणि ज्येष्ठ नागरिकांचे. आता शेतकरी काटे लावतात, काट्यातून लेकरं जातात. 4th पर्यंत शाळा आहे आमच्या गावात. शिक्षक पण वैतागून गेलेत शाळेत जाऊ जाऊन चिखलात. ते लहान लहान लेकरं आता पावसात दवाखान्यात गेलतो, कोणी काळजी घेईना. आमचे आमदार खासदार पर्यंत गेलो पण कोणी काळजी घेईना आमची. गावकऱ्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्यानंतर झी हेल्पलाईनच्या टीमनं औंढा नगरपंचायतीचं कार्यालय गाठलं. मुख्याधिकाऱ्यांची भेट घेतली. रस्त्याअभावी काजीदरा तांड्यातल्या रहिवाशांचे होणारे हाल त्यांना सांगितले. ग्रामस्थांसाठी पांदण रस्ता असल्याचं त्यांनी सुचवलं. शिवाय जमीन हस्तांतरणाच्या प्रक्रियेत हा रस्ता अडकल्याचं ते म्हणाले. येण्याजाण्यासाठी पारंपरिक रस्ता आहे, त्याला पांडण रस्ता म्हटलं जातं. नागरिकांची तिथल्या काही मागणी आहे, खाजगी जागेतून येण्याजाण्यासाठी रस्ता करून मिळावा अशी आहे. त्याचं काही भूसंपादन झालेलं नाही, त्याला सद्यस्थितीमध्ये त्याला रस्ता म्हणता येणार नाही. त्या काजीदरा तांडासाठी येण्याजाण्यासाठी रस्ता आहे. मुख्याधिकाऱ्यांनी पांडण रस्त्याचा पर्याय सुचवलाय खरा, पण हा रस्ता गावाच्या मागच्या बाजूला आहे. शिवाय गावकऱ्यांना 2 ओढे पार करावे लागतात. या मार्गावरून औंढा 8 किलोमीटर दूर पडतं आणि तिथून हिंगोलीला जावं लागतं. जर नगरपंचायतीनं 400 ते 500 मीटरचा रस्ता मंजूर केला तर गावकऱ्यांचा हा फेरा वाचणार आहे. यामुळे गावकऱ्यांना तात्काळ आरोग्यसेवा तर मिळेलच, शिवाय त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्नही मिटेल. मात्र त्यासाठी गरज आहे प्रशासनाच्या पुढाकाराची. गजानन देशमुख, झी मीडिया, हिंगोली.